राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दिनांक पाच ऑगस्ट शुक्रवारी दुपारच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हद्दीत सापळा रचून फरार आरोपीच्या ताब्यातून एका गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला अठ्ठेचाळीस पेट्या विदेशी मद्याचा एकूण रुपये तीन लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीच्या मद्यसाठ्यासह पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे कि की राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांनी पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मोळेगाव तांडा येथील स्वामी विवेकानंद नगर तालुका दक्षिण सोलापूर हद्दीत एका चारचाकी स्टीम कारमध्ये गोवा विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला त्यानुसार चार चाकी स्टीम कार क्रमांक एम एच बारा सी के शहाऐंशी पंच्याण्णव या वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले विदेशी मद्य अवैध विक्रीकर्ता फरार आरोपीने त्याच्या ताब्यात बाळगून त्याचा साठा केल्याने सदर वाहनावरील ठिकाणी जाऊन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे मॅक्डोवेल नंबर वन विस्कीचे सतरा बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू विस्कीचे तेवीस बॉक्स रॉयल स्टॅग विस्कीचे सहा बॉक्स असे एकूण अठ्ठेचाळीस बॉक्स व विविध ब्रँडचे एकूण पाचशे लेबल्स आढळून आल्याने सदर वाहन रीतसर जप्त करून फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये असून सदर गुन्ह्यात एक चारचाकी वाहन असा एकूण पाच लाख त्रेपन्न हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप सुनील चव्हाण अनिल चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक उपाधीक्षक आदित्य पवार निरीक्षक सीमा तपासणी नाका जी एल जाधव दुय्यम निरीक्षक अ दोन विभाग मनीषा मिसाळ दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुरेश दगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण जवान कर्मचारी मलंग तांबोळी शोएब बेगमपुरे प्रकाश सावंत गजानन ढब्बे नंदकुमार वेळापुरे योगीराज तोगी वाहन चालक मारुती जडगे यांनी केली आहे